सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे दोन युनिट आपण संपवले होते. युनिट नंबर 3 आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलंय बघा. आणि या युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला एजिलिटी डेव्हलपमेंट आणि ह्युमन आस्पेक्ट असे दोन वेगवेगळे पॉईंट्स बघायचे आहेत. म्हणजे ॲक्च्युली या दोन युनिटचे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर हे दोन्ही पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. एक आहे एजिलिटी डेव्हलपमेंट आणि दुसरा आहे ह्युमन आस्पेक्ट. तर आपण काल एक्सप्लेन केल्याप्रमाणे एजिलिटी डेव्हलपमेंट म्हणजे जे काही चेंजेस होत राहतात सॉफ्टवेअरमध्ये किंवा जे काही सॉफ्टवेअरच्या रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस होत राहतात किंवा या सगळ्यांच्या मुळं सॉफ्टवेअरमध्ये जे काही चेंजेस येतात हे चेंजेस इझिली ॲडॅप्ट व्हावे आणि फास्ट ॲडॅप्ट व्हावे यासाठी म्हणून एजिलिटी डेव्हलपमेंट हा नवीन कन्सेप्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधला सध्या नव्याने आलेला आहे. दुसरा जो पार्ट आहे या युनिटमधला, युनिट नंबर 3 मधला, तो आहे ह्युमन आस्पेक्ट्स. ह्युमन आस्पेक्ट्स म्हणजे सॉफ्टवेअरशी रिलेटेड जे काही, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी रिलेटेड जे काही ह्युमन आस्पेक्ट्स आहेत, मग त्याच्यामध्ये डेव्हलपर्स येतात. डेव्हलपमेंटमध्ये मॅनेजर्स, ॲनालिस्ट है ना, हे सगळे लोक त्याच्यामध्ये येणार. तर हे सॉफ्टवेअर टीम किंवा सॉफ्टवेअर जे काही डेव्हलपर्स आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर असतं, कशा पद्धतीनं ते लोक काम करतात, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि प्रत्येकाची सायकोलॉजी कशा पद्धतीची असावी, याचं एक टीम स्ट्रक्चर आणि त्यांचे सगळ्यांचे रोल्स आपल्याला या ह्युमन आस्पेक्टमध्ये बघायचं आहे. ह्युमन आस्पेक्टमध्ये ॲक्च्युली त्याचे युजर्स पण येतात, परंतु युजर तेवढं महत्त्वाचे नाहीत. खास महत्त्वाचे जे डेव्हलपमेंटमधले आहेत ते आहेत प्रोग्रामर्स आणि सॉफ्टवेअर टीम. या सॉफ्टवेअर टीममध्ये मॅनेजर्स, ॲनालिस्ट, त्याच्यानंतर प्रोग्रामर्स आणि बाकीचे त्याच्या हात काम करणारे सगळे लोक जे या फील्डमध्ये काम करतात ते सगळे ह्युमन आस्पेक्ट म्हणून आपल्याला या युनिटमध्ये बघायचे. तर टोटल दोन पार्ट्स या युनिटमध्ये आपल्याला बघायचे. त्यातला एक पार्ट होता एजिलिटी डेव्हलपमेंट. या एजिलिटी डेव्हलपमेंटबाबत आज काल आपण बोललो होतो. एजिलिटी, एजिलिटी म्हणजे चपळ, ठीक आहे. एजाईल मीन्स चपळ. आता हे जे एजाईल आहे, सॉफ्टवेअरच्या बाबतीत जेव्हा आपण चपळ असा शब्द वापरतो याचा अर्थ काय, की जो इझिली ॲडॅप्ट होतो किंवा जो चेंजेसला इझिली ॲडॅप्ट करतो. जे काही चेंजेस झाले ते लवकरात लवकर त्याच्यात ॲडॅप्ट होतात आणि ते चेंजेस जे व्हायला आहेत त्या चेंजेसमुळं जे काही त्याच्यामध्ये डिफरन्स येणार आहेत त्या डिफरन्समध्ये तो पुन्हा काम करायला लागतो. म्हणजे समजा एखादी टेक्नॉलॉजी बदलली, जसं सॉफ्टवेअर, जसं व्हॉट्सअपच्या बाबत तुम्ही बघितलेलं आहे, व्हॉट्सअपचं नवीन अपडेट येतात, ते अपडेट केले तर व्हॉट्सअप चालतं, नाही केलं तर तुम्हाला जुने फीचर मिळतात, नवीन फीचर्स मिळत नाहीत, ठीक आहे. काही जे एकदम जुने व्हर्जन्स आहेत ते तर आता बऱ्याचशा सिस्टीमवरती बंदसुद्धा होत आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जे चेंजेस आहेत ते चेंजेस त्या सॉफ्टवेअर म्हणजे मध्ये इझिली ॲडॅप्ट व्हावे त्याच्यासाठी जे काही चेंजेस त्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये करायचे आहेत ते चेंजेस इझिली व्हावेत त्यासाठी म्हणून नवीन जे काही डेव्हलपमेंट कन्सेप्ट आहे ज्याला एजिलिटी डेव्हलपमेंट असं म्हणतात. तर एजिलिटी डेव्हलपमेंट आपल्याला बघायचं आहे की हे नेमकं काय आहे. तर जॉकोसबोन नावाच्या या सायंटिस्टच्या नुसार, त्याच्या म्हणण्यानुसार एजिलिटीचं मिनिंग काय ते आपण काल बघितलं होतं, एकदा परत तिथनं स्टार्ट करूया बघा. एजिलिटी हॅज बिकम टुडेज बजवर्ड व्हेन डिस्क्रायबिंग अ मॉडर्न सॉफ्टवेअर प्रोसेस. एजिलिटी हे मॉडर्न सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेसमधला एक महत्त्वाचा बजवर्ड आता या सध्याच्या एजमध्ये झालेला आहे. एव्हरीवन इज एजाईल, सगळेच चपळ असतात. अँड एजाईल टीम इज अ निंबल टीम एबल टू अप्रोप्रिएटली रिस्पॉन्ड टू द चेंजेस. एजाईल टीम जी असते किंवा एजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम जी आहे ती, तिचं एक जबाबदारी आहे ती अशा पद्धतीची असावी की त्यांनी जे काही चेंजेस येतात या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी त्याला रिस्पॉन्ड करावं फास्ट. चेंज इज व्हॉट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज व्हेरी मच अबाउट. सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअरशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चेंज हा एक प्रकारे म्हणजे त्याच्यात येणार, म्हणजे येणार जे काही चेंजेस आहेत त्याच्यामध्ये ते येणारच. पक्कं आहे की एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं म्हणजे आता काम संपलं असं नाही, काहीतरी चेंजेस त्याच्यामध्ये येणार, काहीतरी अपडेशन्स, काही अपग्रेडेशन्स त्याच्यामध्ये येणार. आणि हे असं झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात. कारण काय येतात हे चेंजेस, चेंजेस इन द सॉफ्टवेअर बिईंग बिल्ट. जे काही आपण तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस येऊ शकतात. चेंजेस ड्यू टू द चेंजेस इन द टीम मेंबर जे असतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे त्याच्यामध्ये चेंजेस येतात त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये चेंज करावा लागू शकतो. चेंजेस बिकॉज ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, काही नवीन टेक्नॉलॉजी ज्या आल्या त्याच्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये काही बदल होऊ शकतात. चेंजेस ऑफ ऑल काइंड्स दॅट मे हॅव अन इम्पॅक्ट ऑन द प्रॉडक्ट दे बिल्ड ऑर द प्रोजेक्ट दॅट क्रिएट्स द प्रॉडक्ट, ठीक आहे. तर चेंजेस जे कशामध्ये सुद्धा ज्याच्यामुळे डेव्हलपमेंट झालेलं आहे किंवा डेव्हलपमेंटमध्ये जे काही वापरण्यात आलेलं आहे त्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये स्मॉल चेंजेस, मायनर चेंज जरी झाला तर
तरी त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या प्रॉडक्टवरती म्हणजेच तुमच्या सॉफ्टवेअरवरती सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंजेस येऊ शकतात. सपोर्ट फॉर द चेंजेस शुड बी बिल्ट इन एव्हरीथिंग वी डू इन द सॉफ्टवेअर. जे काही चेंजेस त्याच्यामध्ये येणार आहेत त्या चेंजेसला जे काही रिक्वायर्ड सपोर्ट आहे ते बिल्ट इन असायला पाहिजे त्या सॉफ्टवेअरच्या मध्येच, की जे चेंज होणार ते लगेच ॲडॅप्ट व्हावे. समथिंग वी एम्ब्रास बिकॉज इट द हार्ट अँड सोल ऑफ द सॉफ्टवेअर. हे असं करावं लागणार आहे का बरं, कारण ते आपल्याला हार्ट तेच आपल्या सॉफ्टवेअरचं हार्ट अँड सोल आहे. An agile team recognize that software is developed by individual working in the team. सगळ्यांना माहिती आहे की जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप होतं ते अशा पद्धतीनं होतं, जरी टीम असेल तरी प्रत्येकाचं त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल काहीतरी त्याचं एक त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे किंवा इंडिव्हिज्युअल काहीतरी त्याचं पार्टिसिपेशन आहे. तर हे जे काही आहे सॉफ्टवेअर टीमच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून बनवलेलं आहे, तर अशामुळं त्याच्यामध्ये प्रत्येकाची स्किल आलेली आहे, प्रत्येकाची ॲबिलिटीनुसार त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, प्रत्येकाचं त्याच्यामध्ये काहीतरी हातभार आहे त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये. तर हे सगळं असताना एजाईल टीम किंवा असे सगळ्यांची क्वालिटी ही त्या टीममध्ये सारखंच आहे असं नाही, काही जास्त हुशार असतील, काही थोडे कमी असतील, काही वेगळ्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतील तर काही वेगळ्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतील, ठीक आहे. तर ह्या सगळ्यामध्ये जे डिफरंट टाईपचे पीपल्स किंवा जी टीम तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये डिफरंट पीपल डिफरंट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात आणि डिफरंट पीपल्स मिळून त्यांचं सॉफ्टवेअर डेव्हलप होतं, प्रॉडक्ट डेव्हलप होतं, तर ह्यामध्ये जे काही चेंजेस येतात ते ह्या सगळ्यांचा इफेक्ट त्याच्यावरती असतो. An agile team recognizes that software is developed by the individual working in the teams and that the skill of these people's, their ability to cooperate is at the core of the success of the project. जे काही सॉफ्टवेअर टीममधले लोक आहेत त्यांच्यामध्ये काय स्किल आहेत आणि त्यांच्या काय ॲबिलिटीज आहेत ह्या सगळ्यांचा इफेक्ट या सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटवरती होत असतो, त्याच्यामध्ये जे चेंजेस येतात त्यावरती सगळ्यांचा इफेक्ट होत असतो. इन जॅकोबॉन्स व्ह्यू द pervasiveness of the change in the primary driver of the agility, software engineers must be quick on their feet if they are to accommodate the rapid changes that Jacobson described. Jar asha paddhatiche kahi changes aale tar hi sagli jawabdari kiwa hi sagla kahi je kahi responsibility je yenar ahe ti konachi asnar ahe, तर त्या सॉफ्टवेअर टीममधल्या पीपल्सची असणार आहे, त्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची असणार आहे ज्यांनी ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, की हे जे अशा पद्धतीचे चेंजेस त्याच्यामध्ये येतात हे चेंजेस त्या सॉफ्टवेअरमध्ये इझिली ॲडॅप्ट व्हावे, त्या चेंजेसमुळं त्याच्यामध्ये अडथळे येऊ नयेत किंवा त्याचं डेव्हलपमेंट थांबू नये. बट एजिलिटी इज मोर दॅन अन इफेक्टिव्ह रिस्पॉन्स टू द चेंज, इट ऑल्सो एनकम्पासेस द फिलॉसॉफी in espoused in manifesto noted at the beginning of this chapter. It encouraged the team structure and attitude that makes the communication madhe baki sarva goshti yetat are facile. Baga tar software team kiwa agility ya babat jeva apan vichar karto kiwa agility jar apan asa mhanto ki changes je honar te easily adapt hove kiwa ह्या चेंजेसला आपल्याला इझिली अडॅप्ट करता यावं आणि ही सगळी जबाबदारी जी जी आहे त्या सॉफ्टवेअर टीमची आहे, तर सॉफ्टवेअर टीम डेव्हलप करत असतानाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा की सॉफ्टवेअर टीम कशा पद्धतीने डेव्हलप करायची, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे पीपल असायला पाहिजे. म्हणजे जसं ॲनालिस्ट आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचं काम वेगळं असतं, प्रोग्रामरचं काम वेगळं आहे, ॲनालिस्टचं काम वेगळं आहे, मॅनेजरचं काम वेगळं आहे. इव्हन प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला एक मॉडेल मी जसं इव्हॉल्युशनरी मॉडेलमध्ये सांगितलं आहे ज्याच्यामध्ये कंपोनंट बेस्ड प्रोग्रामिंग होत, तर कंपोनंट बेस्ड प्रोग्रामिंगमध्ये वेगवेगळे मॉड्यूल हे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या साह्याने आपल्याला डेव्हलप करता येत. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी जर डेव्हलपमेंट डिफरंट याच्यामध्ये होत असेल, डिफरंट टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरल्या जात असेल, तर अशा वेळी या सगळ्यांना कंबाईन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, ठीक आहे. त्यासाठी म्हणून सॉफ्टवेअर टीम जी डेव्हलप होते ती अशा पद्धतीची डेव्हलप व्हावी किंवा अशा पद्धतीने सॉफ्टवेअर टीम बिल्ड व्हावी की त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असायला पाहिजे. इट इनकम्पास एम्फेसायझेस रॅपिड डिलिव्हरी ऑफ द ऑपरेशनल सॉफ्टवेअर अँड डीएम्फेसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरमिडिएट वर्क प्रॉडक्ट. इट ॲडॉप्ट द कस्टमर ॲज अ पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट टीम अँड वर्क टू एलिमिनेट द यूज अँड डेम
attitude that continues to pervade many software projects. It recognizes that planning is uncertain world, has its limits, and that a project plan must be flexible. बघा सॉफ्टवेअर टीम अशा पद्धतीची असावी की त्या सॉफ्टवेअर टीममध्ये सगळ्यांनी सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटवरती जास्त भर दिला पाहिजे, वर्किंग प्रॉडक्ट जे आहे ते मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर कस्टमरला सुद्धा आपण त्या सॉफ्टवेअर टीममध्ये इन्क्लूड करून घ्यावं, जेणेकरून त्यांच्याकडनं आपल्याला इझिली त्याचा फीडबॅक, त्यांचा रिव्ह्यू घेता येईल आणि त्यांना जे पाहिजे आहे किंवा त्यांच्या ॲटिट्यूडनुसार त्यांना जे काही रिक्वायर्ड आहे ते त्यांना आपण डेव्हलप करून द्यावं. एजिलिटी कॅन बी अप्लाईड टू एनी सॉफ्टवेअर प्रोसेस. आपण ज्या सॉफ्टवेअर प्रोसेसेस बघितल्या, डिफरंट मॉडेल्स आपण बघितले, त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉडेल्समध्ये एजिलिटी हा जो कन्सेप्ट आहे, एजिलिटी डेव्हलपमेंटचा कन्सेप्ट, तो कुठल्याही सॉफ्टवेअरला आपल्याला अप्लाय करता येईल. हाऊएव्हर, टू अकम्प्लिश धिस इट इज एसेन्शियल दॅट द प्रोसेस बी डिझाईन्ड इन एनी वे दॅट अलाउज द प्रोजेक्ट टीम टू अडॅप्ट टास्क अँड टू स्ट्रीमलाईन देम. बघा एजिलिटी ही कुठल्याही सॉफ्टवेअर प्रोसेसला अप्लाय करता येईल. त्याच्यासाठी हे इसेन्शियल आहे की आपण त्या प्रोजेक्ट जी टीम बनवतो आहे ती अशा पद्धतीनं बनावी की त्याला ते मॉडेल किंवा जी सॉफ्टवेअर प्रोसेस आपण फॉलो करतो आहे त्याच्यासाठी ती व्यवस्थित ती टीम, त्या टीमचं स्ट्रक्चर जे आहे ते त्या प्रोडक्ट त्या प्रोसेस मॉडेलसाठी व्यवस्थित फिट असावं. म्हणजेच ॲक्च्युली त्याला त्या सगळ्या प्रोसेसच्या स्टेप्सचं जे काही नॉलेज आहे ते त्या सॉफ्टवेअर डेव्हलपरला असावं, त्या टीम मेंबर्सला असावं. कंडक्ट द प्लॅनिंग इन अ वे दॅट अंडरस्टँड द फ्लुइडिटी ऑफ द एजाईल डेव्हलपमेंट अप्रोच, एलिमिनेट ऑल बट द मोस्ट एसेन्शियल वर्क प्रॉडक्ट अँड कीप देम लीन अँड एम्फेसाइज अँड इन्क्रिमेंटल डिलिव्हरी स्ट्रॅटेजी टू गेट द वर्किंग सॉफ्टवेअर टू द कस्टमर ॲज रॅपिडली ॲज पॉसिबल फॉर द प्रॉडक्ट टाईप अँड ऑपरेशनल डिलिव्हरी. शक्यतोवर जे काही इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट मॉडेल आहे त्याच्यावरती जास्त भर असावा, त्याच्यावरती जास्त एम्फेसाइज असावं. आणि ह्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर हे कशासाठी, तर जे काही कस्टमर आहे त्याला फार जास्त वेळ तुमच्या सॉफ्टवेअर प्रॉडक्टची प्रॉडक्टचं वेट करायचं काम पडू नये, त्याला फास्ट डिलिव्हरी व्हावी, त्याचं काम चालू व्हावं, ह्यासाठी म्हणून इन्क्रिमेंटल टाईपचं डेव्हलपमेंट या एजिलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्याला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर एजिलिटी म्हणजे नेमकं काय तुमच्या लक्षात आलं असेल. एजिलिटी म्हणजे काही जे काही चेंजेस होत राहतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी ते फास्ट अडॅप्ट व्हावे ते चेंजेस, म्हणून आपण काय कशा पद्धतीचं डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे त्याला आपण एजिलिटी डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? कन्सेप्ट ऑफ एजिलिटी तुम्हाला समजले? ठीक आहे, हे समजलं असेल तर आपल्याला पुढे जायचं आहे. एजिलिटी अँड कॉस्ट ऑफ द चेंज. एजिलिटी अप्रोच आपण वापरतो आहे. बघा एजिलिटी ॲक्च्युली आपल्या डेव्हलपमेंट प्रोसेसच्या व्यतिरिक्त अजून जास्तीच्या काही गोष्टी आपण एजिलिटीमध्ये करतो आहे. तर ही जी काही आपण करणार यामुळं कॉस्टवरती काही चेंजेस येणार का? ऑफकोर्स येणार, परंतु ती कॉस्ट जी आपण त्याला अप्लाय करणार आहोत त्यामुळं प्रॉडक्टची क्वालिटी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्पीड जी आहे ती वाढणार आहे. ठीक आहे, आणि फ्युचरमध्ये जे काही चेंजेस त्याच्यामध्ये येणार हे चेंजेस त्या सॉफ्टवेअरमध्ये इझिली अडॅप्ट होणार आहे. बघा, द कन्व्हेन्शनल विजडम इन द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज दॅट द कॉस्ट ऑफ द चेंज इन्क्रीज नॉन लिनियरली ॲज द प्रोजेक्ट प्रोग्रेस. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं आहे की मेंटेनन्स कॉस्ट ही डेव्हलपमेंट कॉस्टपेक्षाही जास्त राहू शकते कधी कधी. का बरं? कारण सॉफ्टवेअरमध्ये डे बाय डे चेंजेस होत जातात. इव्हन कस्टमरच्या रिक्वायरमेंटमध्ये सुद्धा डे बाय डे चेंजेस होण्याचे चान्सेस असतात. मग अशावेळी हे जे काही चेंजेस होणार आहेत यामुळं प्रत्येकच वेळी कॉस्ट जी आहे ती चेंज होणार आहे, कमी जास्त होत राहणार आहे. ठीक आहे, इट रिलेटिव्हली इझी टू अकोमोडेट अ चेंज वेन सॉफ्टवेअर टीम इज गॅदरिंग द रिक्वायरमेंट्स. जर सॉफ्टवेअर टीमची जे काही रिक्वायरमेंट गॅदरिंग आहे, रिक्वायरमेंट ॲनालिसिस आहे, ते जर चांगल्या पद्धतीचं असेल तर हे चेंजेस तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये ॲडॅप्ट करणं इझी जातं. The usage scenario might have to be modified. A list of function may be executed or
रिटर्न स्पेसिफिकेशन कॅन बी एडिटेड. हे सगळं करत असताना आपल्याला काय काय करायचं असतं बघा, तर हे सगळं करत असताना युसेज सिनॅरिओ माइट हॅव बी मॉडिफाईड. युसेज सिनॅरिओ जो आहे तो कधी कधी चेंज होऊ शकतो. लिस्ट ऑफ फंक्शन्स मे बी एक्सटेंडेड. फंक्शन्स जे आहेत ते जास्तीचे राहू शकतात, वाढू शकतात. रिटर्न स्पेसिफिकेशन कॅन बी एडिटेड. रिटर्न स्पेसिफिकेशन जे आहे ते एडिट करण्याचं काम पडू शकतं. ठीक आहे, तर जसजसं डेव्हलपमेंट वाढत जातं किंवा जसजसं चेंजेस त्याच्यामध्ये येत जातात तसतशी त्याची कॉस्टही चेंज होत जाते. जे डायग्राम तुमच्या पुढे दिसते बघा, चेंजेस कॉस्ट ॲज द फंक्शन ऑफ द टाईम इन डेव्हलपमेंट. बघा, तर टाईम डेव्हलपमेंट शेड्यूल, डेव्हलपमेंट टाईम आणि डेव्हलपमेंट कॉस्ट ह्या दोघांचं एक ग्राफ आपल्याला दिसतं आहे. बघा, डेव्हलपमेंट शेड्यूल त्याच्यामध्ये जी ब्लॅक लाईन तुम्हाला दिसते आहे, डार्क ब्लॅक, ती लाईन आयडल कर्व म्हणून आपण कॉस्ट ऑफ चेंज बाय कन्व्हेन्शनल सॉफ्टवेअर प्रोसेस, म्हणजेच जे काही प्रोसेस आपण ठरवलं आहे की या प्रोसेसनुसार आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे, त्या प्रोसेसनुसार ही कॉस्ट अशा पद्धतीनं राहणार, आयडल राहणार. म्हणजेच बघा, एका लिनियर वेनी ती वाढत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कमी असेल, थोडी 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 ग्रॅज्युअली ती वाढत जाईल. जसं डेव्हलपमेंट पुढे जातं तसतसं ती कॉस्ट वाढत जात. ही कन्व्हेन्शनल प्रोसेसच्या बाबतीत झालं. परंतु जो डॉटेड लाईनचा कर्व दिसतो बघा, आयडलाइज कॉस्ट ऑफ द चेंज युझिंग एजाईल प्रोसेस, ही कॉस्ट जी कंटिन्युअसली वाढती आहे सॉफ्टवेअर कन्व्हेन्शनल प्रोसेस मॉडेलमध्ये, ही कॉस्ट आपल्याला कशा पद्धतीनं रेग्युलराइज करता येईल किंवा तिला कशा पद्धतीनं मेंटेन ठेवता येईल यासाठी म्हणून आपल्याला हे काय एजिलिटी डेव्हलपमेंट अप्लाय करायचं आहे. आयडलाइज कॉस्ट चेंज युझिंग द एजाईल प्रोसेस, एजाईल प्रोसेस अप्लाय करून ही कॉस्ट आपल्याला मेंटेन करायची आहे. परंतु जो ब्ल्यू लाईनचा कर्व तुम्हाला दिसतोय बघा, कॉस्ट ऑफ द चेंज युझिंग एजाईल प्रोसेस, एजाईल प्रोसेसमध्ये समजा एजाईल प्रोसेस आपण त्याला अप्लाय केली तर जो कॉस्ट चेंज येऊ शकतो तो कॉस्ट चेंज बघा, कन्व्हेन्शनल मॉडेलच्या किंवा कन्व्हेन्शनल डेव्हलपमेंटचा जो कर्व आहे, जो कर्व रॅपिडली वरती वाढतो आहे, कॉस्ट जी रॅपिडली वाढते आहे, ती कॉस्ट तितकी वाढणार नाही जर आपण एजाईल प्रोसेसेस किंवा एजाईल डेव्हलपमेंट त्याला डेव्हलपमेंटचे टूल्स आपण त्याला अप्लाय केले तर ती कॉस्ट जी आहे ती एका लेवलपर्यंत वाढेल, अगदी फास्ट वाढत जाणार नाही. म्हणजेच आपल्याला हे जे चेंजेस आहेत ते चेंजेस मिनिमाइज करायचे आहेत, त्याची कॉस्ट जी आहे ती मिनिमाइज करायची आहे. ती कॉस्ट मिनिमाइज करण्यासाठी जे काही टूल्स, टेक्निक्स, ज्या स्ट्रॅटेजीज आपल्याला अप्लाय करावे लागणार आहे, त्या स्ट्रॅटेजी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार, त्याचा ते त्याच्यासाठीचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आपल्याला या एजाईल डेव्हलपमेंटमध्ये बघायचे आहे की कशा पद्धतीने आपण कॉस्ट मिनिमाइज करू शकतो. द कॉस्ट ऑफ डुईंग दिस वर्क आर मिनिमल अँड द टाईम रिक्वायर्ड विल नॉट बी ॲडवायझरी अफेक्ट द आउटकम ऑफ द प्रॉडक्ट. बघा, ही जी कॉस्ट आहे, हे जे वर्क करायचं आहे यासाठी लागणारी कॉस्ट आपल्याला मिनिमल म्हणजे मिनिमाइज करायची आहे. ॲट द टाईम रिक्वायर्ड विल नॉट ॲडवायझरी अफेक्ट द आउटकम ऑफ द प्रॉडक्ट. जे काही टाईम लागणार आहे तोही आपल्याला एका विशिष्ट लेवलपर्यंत मेंटेन ठेवायचा आहे. बट वॉट इफ फास्ट फॉरवर्ड अ नंबर ऑफ मंथ्स. बघा, फास्ट फॉरवर्ड अ नंबर ऑफ मंथ्स म्हणजेच काही महिन्यानंतर किंवा बऱ्याचशा महिन्यानंतर जर आता काही त्याच्यामध्ये चेंजेस आले, जसं फॉर एक्झाम्पल एखादं वर्ड प्रॉडक्ट आपण तयार केलं, डिलिव्हर झालं आणि 3-4 महिन्याच्या नंतर किंवा काही महिन्यानंतर कस्टमरने त्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला सुचवले, तर आपल्याला पुन्हा या बाबतीत त्याचा जो काही कॉस्ट आहे त्याला मिनिमम ठेवणं आपल्याला अवघड होऊन जाणार आहे. त्यासाठी म्हणून काय करायचं, द टीम इज इन द मिडल ऑफ व्हॅलिडेशन टेस्टिंग अँड अन इम्पॉर्टंट स्टेक होल्डर इज रिक्वेस्टिंग अ मेजर फंक्शनिंग चेंज. याच्या सगळ्यांच्या मध्ये सॉफ्टवेअर टीम आहे, या टीमचं काम आहे की या सगळ्या जे काही मेजर फंक्शनिंग चेंजेस त्याच्यामध्ये येणार आहे तर फंक्शनल चेंजेस त्याच्यामध्ये ॲडॅप्ट करून घेणं हे त्या सॉफ्टवेअर टीमचं काम असणार आहे. द चेंज रिक्वायर्स अ मॉडिफिकेशन टू द आर्किटेक्चरल डिझाईन ऑफ द सॉफ्टवेअर. द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द 3 न्यू कंपोनंट्स मॉडिफिकेशन अँड अनादर 5 कंपोनंट्स, द डिझाईन ऑफ द न्यू टेस्ट अँड सो ऑन. तर हे जे चेंजेस आहेत ते कशा पद्धतीचे राहू शकतात, काही वेळेस तुमच्या आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये तुम्हाला चेंज करावं लागू शकतं, ते चेंजेस कन्स्ट्रक्शनमध्येही म्हणजेच कोडिंग पुन्हा करावं लागू शकतं,
मॉडिफिकेशन इन अनदर 5 कंपोनेंट डिलिव्हर झालेल्या प्रॉडक्टमध्ये काही जास्तीचे आहेत, 4-5 कंपोनेंटमध्ये बदल करावे लागले, काही न्यू टेस्टिंग स्ट्रॅटेजी सुद्धा आपल्याला अप्लाय कराव्या लागल्या आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या. तर अशा वेळी या सगळ्या गोष्टी करत असताना कॉस्ट ही फार वाढण्याचे चान्सेस आहे. ती कॉस्ट आपल्याला काय करायची आहे, मिनिमाइज करायची आहे. वाढेल तर खरंच, परंतु अगदीच रॅपिड वाढू नये. तर जसं वरती दाखवल्याप्रमाणे की कन्व्हेन्शनल मॉडेलमध्ये ही कॉस्ट अशा पद्धतीनं जर चेंजेस त्याच्यामध्ये आले तर ती कॉस्ट रॅपिडली वाढून जाणार, खूप जास्त कॉस्ट लागण्याचे चान्सेस आहे. आपण बोलल्याप्रमाणे की डेव्हलपमेंट कॉस्टपेक्षाही मेंटेनन्स कॉस्ट ही जास्त राहू शकते. असं जर झालं तर मग त्या सॉफ्टवेअर डेव्हलपरचं नुकसान होणार किंवा ते कस्टमरसुद्धा त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होणार नाही. त्याच्यामुळं एजिलिटी मॉडेल किंवा एजिलिटी डेव्हलपमेंटचे काही टूल्स अँड टेक्निक्स त्याला अप्लाय करून त्याला आपल्याला काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे. कॉस्ट एस्केलेट क्विकली अँड द टाईम अँड द कॉस्ट रिक्वायर्ड टू इन्शुअर चेंजेस इज मेड विदाऊट अनइंटेंडेड साईड इफेक्ट इन द नॉन ट्रिव्हियल. तर ही कॉस्ट जी आहे ती खूप क्विकली वाढणार आहे, तर याच्यासाठी म्हणून आपल्याला त्याला मिनिमाइज करायचं आहे. टू अपोनंट्स ऑफ एजिलिटी, अलॉइंग अ सॉफ्टवेअर टीम टू अकोमोडेट चेंजेस लेट इन द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट विदाऊट ड्रॅमॅटिक कॉस्ट अँड द टाईम इम्पॅक्ट. जे काही एजिलिटी डेव्हलपमेंटच्या काही जे काही प्रोपोनंट्स आहेत, जे काही टूल्स टेक्निक्स आहेत, त्यांचा अप्लाय करून कस्टमर सॉफ्टवेअर टीमला हे जे काही चेंजेस होणार आहेत, लेट चेंजेस, हे चेंजेससुद्धा मिनिमम कॉस्ट आणि मिनिमम टाईम इम्पॅक्टमध्ये त्याच्यामध्ये करून घेता येतील. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द एजाईल प्रोसेस इन्कम्पासेस इन्क्रिमेंटल डिलिव्हरी. आपण वरती म्हटल्याप्रमाणे एजाईल प्रोसेसमध्ये इन्क्रिमेंटल डिलिव्हरीला जास्त महत्त्व दिलं जातं. वेन इन्क्रिमेंटल डिलिव्हरी इज कपल्ड विथ द अदर एजाईल प्रॅक्टिसेस सच एज कंटिन्युअस युनिट टेस्टिंग अँड पेअर प्रोग्रामिंग, द कॉस्ट ऑफ मेकिंग चेंजेस ॲटिन्युएटेड. बघा, जर ह्या सगळ्या गोष्टींचा इन्क्रिमेंटल डिलिव्हरी आणि एजाईल डेव्हलपमेंटचे बाकीचे टूल्स, जसं कंटिन्युअस युनिट टेस्टिंग आहे, प्रत्येक कंपोनंट तयार झाला की त्याची टेस्ट होणार, याला कंटिन्युअस युनिट टेस्टिंग आपण म्हणणार. त्याच्यानंतर पेअर प्रोग्रामिंगचे काही कन्सेप्ट आहे, एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग आपल्याला पुढे बघायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर यूज त्याच्यामध्ये झाला तर हे जे काही चेंजेस आहे किंवा कॉस्ट ऑफ मेकिंग चेंजेस इज ॲटिन्युएटेड, त्याला आपल्याला मिनिमाइज करता येत. जसं तो कर एका स्ट्रेट लाईननी जातोय, बघा हा कर, याला आयडलाइज करता येत किंवा त्याला मिनिमाइज करता येतं. जरी वाढेल तरी पण तितका वाढणार नाही जसं कन्व्हेन्शनल मॉडेलमध्ये वाढते आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्याला मिनिमाइज करता येईल. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट द एजाईल प्रोसेस इन्कम पासेस इन्क्रिमेंटल डिलिव्हरी. इन्क्रिमेंटल डिलिव्हरीबद्दल आपण बोललो आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला यूज करून आपल्याला मिनिमाइज करता येत. ऑल दो डिबेट अबाउट द डिग्री टू विच द कॉस्ट कर फ्लॅटन इज ऑन गोईंग, देअर इज एव्हिडन्स सजेस्ट दॅट सिग्निफिकंट रिडक्शन इन द कॉस्ट ऑफ चेंज कॅन बी अचीव्ड. अजूनही त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिबेट्स आहेत की ही कॉस्ट आपल्याला किती एक्सटेंडपर्यंत मिनिमाइज करता येतं एजाईल डेव्हलपमेंटच्या साह्याने. परंतु हे प्रूव्ह झालेलं आहे की एजाईल डेव्हलपमेंटचे टूल्स टेक्निक्स आपण जर वापरले तर ही जी काही रॅपिड चेंजेसमध्ये होणारी जी काही रॅपिड इन्क्रीमेंट आहे कॉस्टमध्ये होणारी, ती आपल्याला फ्लॅटन, म्हणजे तो कर जो आहे तो फ्लॅटन करता येईल, ती मिनिमाइज आपल्याला करता येईल. जी कॉस्ट इन्क्रीज होते आहे ती इन्क्रीजिंग कॉस्ट जी आहे ती आपल्याला मिनिमम ठेवता येईल एजाईल डेव्हलपमेंटच्या डेव्हलपमेंटचे टूल्स आणि टेक्निक्स वापरून. ठीक आहे, तर कशी कॉस्ट कॉस्टवरती कसा इफेक्ट होतो डेव्हलपमेंटचा किंवा चेंजेसचा, एजिलिटी अँड कॉस्ट चेंज याच्यावरती हे पॉईंट आपण बघितला. आणि एजिलिटी म्हणजे काय नेमकं ते आपण बघितलं. ठीक आहे, यानंतर त्याचे काही टूल्स आणि टेक्निक्स आपल्याला शिकायचे आहेत. हे जे 2 पॉईंट्स आतापर्यंत आपण बघितले ह्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. 12:25 झालेत, 5 मिनिटं आपल्याकडे आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाईप करा किंवा अनम्यूट करून बोला. रिमेनिंग पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू, म्हणजेच नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. 15 म्हणजे 14 लोक आज प्रेझेंट आहेत 23 पैकी. अजूनही प्रेझेंट ही समाधानकारक नाही. आपल्या क्लासमध्ये 23 पैकी 22 लोक प्रेझेंट राहायचे, तर ही प्रेझेंटी आता त्या लेवलला न्यायची आहे. लक्षात घ्या, आता फार जास्त दिवस राहिलेले नाहीत, एक्झाम जवळ आहेत, त्यामुळे तुम्हाला
तयारीला लागायचं आहे. लेक्चर्स रेग्युलर करा. मधल्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे तुम्ही जरा रिलॅक्स झालेले आहे. आता रिलॅक्स राहून चालणार नाही. बघा स्वाती आता आली. तर काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमच्या चॅटबॉक्समध्ये टाईप करू शकता किंवा अनम्यूट करून विचारू शकता. आणि काहीच डाऊट नसेल तर चॅटबॉक्समध्ये येस टाईप करायचं. येस आय अंडरस्टँड. ज्यांना समजले त्यांनी चॅटबॉक्समध्ये येस टाईप करायचं. ज्यांना नाही समजलं त्यांनी अनम्यूट करून विचारायचं किंवा मग नो तरी म्हणा म्हणजे मला रिपीट करता येईल. येस अश्विनी घुगे प्रीती सातव सायली जोशी प्रतीक्षा मेना ऋत्विक येस सगळ्यांना समजले. बाकी प्रियंका धनश्री नयन. नयन तुम लेट जॉइन हुए थे बेटा समझा क्या सब? हाँ सर स्टार्टिंग नहीं था जैसे में. बाकी अजूनही काही लोक आहेत प्रेझेंट त्यांचा रिप्लाय नाही. वैशाली येस आदित्य येस ठीक आहे. मॅक्सिमम लोकांना समजले आहे. एक दोन अजून ज्यांनी रिप्लाय केला नाही तर सगळ्यांची नाव घ्यायची वेळ येऊ नये. येस किंवा नो रिप्लाय करायचा आहे. विजय येस ठीक आहे. सगळ्यांना सगळं समजलंय तर आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये पुढे जाता येईल. स्वाती नायक आत्ताच आली तिला सगळंच समजलंय. स्वाती स्वाती सगळं समजलं. अनम्यूट करा बोला. आवाज येत नाही व्यवस्थित. हॅलो काय आवाज येत नाही का व्यवस्थित? ठीक आहे जाऊ दे. समजलं असेल तर ठीक आहे नसेल समजलं तर विचार. आपण तुमची अटेंडन्स रेकॉर्ड करतोय. कोणीही लेट आवाज येत नाही व्यवस्थित. आवाज अडकतोय स्वाती. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. राहू दे बोलू नकोस. काही असेल तर चॅटबॉक्स युज करा. हॅलो ठीक आहे. जर काही प्रॉब्लेम असतील तर ग्रुपमध्ये किंवा पर्सनली तुम्ही शेअर करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर थांबूया. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.